बॉक्सिंग, कराटे, जुदो या क्षेत्रातील नामवंत खेळाडू आणि राष्ट्रवादीमध्ये महिलांसाठी काम करणाऱ्या पारनेर तालुक्यातील राजेश्वरी कोठावळे यांची अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक असलेल्या कोठावळे यांची या महत्वाच्या पदावर निवड झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या निवडी संदर्भात राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष राजेश्वरी कोठावळे यांनी मायभूमी न्यूजशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पाहुयात काय म्हणाले आहेत राजेश्वरी कोठावळे. नमस्कार. आपले दैवत छत्रचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांनी व अजितदादा व सुप्रियाताई यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सक्षणाताई व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजेंद्र तात्या फाळके व पारनेर नगर तालुक्याचे आदरणीय आमदार निलेशदादा लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका मुलीला संधी मिळत आहे. ही संधी माझ्यासाठी शब्दात व्यक्त न होणारी बाब आहे. मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे काम करत असताना नक्कीच राष्ट्रवादीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्वांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना निश्चितच मी एक मोठे संघटनात्मक काम उभे करेल असा आपणास शब्द देते. आपण अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी माझी निवड करून माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका युवतीला आपण एक सामाजिक व राजकीय काम करण्यास संधी देत आहात ही माझ्यासाठी आनंदाची बाब असून या माध्यमातून मी समाजामध्ये निश्चितच एक आदर्शवत काम उभे करेल आणि आपले राष्ट्रवादीचे पुरोगामी विचार नक्कीच सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून आपली संघटना बळकट करण्याचे काम करेल व येणाऱ्या काळामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी व मुलींच्या सक्षमीकरणासाठी काम करून नक्कीच एक संघटना बळकट करेल. धन्यवाद. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.